नमस्कार मंडळी. मंडळी बरेच जण असं विचारतात, बरेच जण म्हणजे बायका आम्हाला फार विचारतात असं की चिमुटभर. तर आपल्याकडे पूर्वी शब्द होते बघा की चिमुटभर दिलं, पोंजळभर दिलं, मुठभर दिलं, असं आपल्याकडे प्रथा होत्या. मी आपण कोणाच्या घरी गेलो की लोक सांगायचे ओंजळभर त्यांनी मला दिलं. तर ओंजळ ह्या शब्दाचा अर्थ भरपूर प्रमाणात, मोठ्या प्रमाणात दिलं. मुठभरच दिलं म्हणजे छोटसच, एका मुठीमध्ये जेवढं मावेल तेवढं दिलं. मग म्हणतात चिमुटभरच दिलं. ते चिमुटभर आपण कशाला देतो? ते चिमुटभर प्रेम सुद्धा द्यायला लागतं घरामध्ये. आपल्या घरामध्ये आपल्या समजा टोटल वातावरणामध्ये आपण प्रत्येकाला दिवसभरामध्ये रोज अनेक गोष्टी घरामध्ये घडत असतात. त्या घरामध्ये घडणाऱ्या गोष्टींमध्ये आपण थोडासा खारीचा वाटा असं म्हणतो. खारीचा वाटा म्हणजे चिमुटभर. खार सुद्धा चिमुटभरच खाते, जे काय खाते ते. तर चिमूट हा शब्द आपल्याकडे परंपरागत म्हणजे काही हजारो वर्षापासून तो चालत आलेला आहे. पण त्याच्यामध्ये वेगळी मापं आहेत. म्हणजे प्रेम केलं तर लोक काही वेळेला असं प्रेमाने पण म्हणतात की ओंजळभर प्रेम केलं आहे माझ्यावर, म्हणजे भरपूर प्रेम केलं असं पण म्हणण्याची प्रथा आहे. लोक म्हणतात नाही मुठभर मास चढलं. मुठभर मास चढलं म्हणजे काय झालं? तर तुम्ही जे केलेल्या गोष्टी आहेत त्या प्रेमाने तुम्हाला दिल्या, त्या दिल्यानंतर तुमचं वजन वाढलं किंवा तुमच्यामध्ये वेगळा बदल झाला, तर आपण असं काय म्हणतो की मुठभर माझं मास वाढलं. मुठभर ओंजळभर मास वाढलं असं कोणी म्हणत नाही, मुठभर मास वाढलं असं म्हणतात. किंवा चिमुटभर मास वाढलं असं कोणी म्हणत नाही. आपल्याकडे ह्या प्रथा होत्या, अजूनही आहेत काही ठिकाणी, विशेषतः खेडेगावामध्ये ह्या प्रथा अजूनही आहेत. म्हणजे तुम्ही घरी गेलात, कोणाच्या हळदी कुंकूला गेलात बघा, तर चिमुटभर लावण्याची किंवा अंगठ्याने कुंकू लावण्याची, चिमुटभर देण्याची प्रथा आहे. आपण असं म्हणतो जेवणात बसल्यानंतर सुद्धा म्हणतो की एक एक चिमूट साखर घाल किंवा एक चिमूट मीठ घाल किंवा एक चिमूट तिखट घाल. तर चिमूट हा जो शब्द आहे, हा चिमूट हे जी दोन तत्व आहेत, चिमटीची दोन तत्व आहेत. ही तत्व म्हणजे एक पृथ्वी तत्व आहे आणि एक गुरुतत्व आहे. ह्या एका बोटावरती, गुरुतत्वावरती एका बोटावरती अन्नपूर्णा पण आहे. पृथ्वी तत्वावरती उगवतं, म्हणजे पृथ्वी तत्वामध्ये धान्य उगवलं जातं, म्हणून ते पृथ्वी तत्व. आणि हे अग्नितत्व, म्हणजे अग्नितत्व म्हणजे ज्याला आपण म्हणतो की अन्नपूर्णा, तर ती तत्व ह्याच्यामध्ये. म्हणून आपण चिमुटभर घालतो. चिमुटभर घातल्यानंतर चव येते बघा. असं कधी कोणी केले मधल्या बोटाने घातले? असं कधी होत नाही. ह्या बोटाने कधी घातले चिमुटभर? नाही. करंगळीने कधी घातले? नाही. आपल्याकडे पद्धत जी आहे ती चिमुटभर घालण्याची पद्धत. चिमण ह्या शब्दामध्ये प्रचंड मोठा अर्थ आहे, घन अर्थ आहे, खूप मोठा. त्याची चव म्हणजे घातली वस्तू एखादी चिमुटभर तुम्ही घातली पण त्याची चव ही प्रचंड मोठी आहे. म्हणजे चिमुटभर जर साखर जास्त पडली तर म्हणून खूप गोड झालं हो चहा, फारच गोड झालं. जिवेला म्हणजे आता सतत कोरोनामध्ये गोडवा राहील. चिमुटभर मीठ जास्त पडलं ते म्हणतात मीठ जास्त पडलं आता जेवणाची मजाच गेली. चिमुटभर का होईना पण टाकलं गेलं मजा गेली. आपल्याकडे चिमूट ह्या शब्दाचा अर्थ खूप आहे. असं कोणी म्हणत नाही मला चिमुटभर आशीर्वाद दिला, असं म्हणत नाही. म्हणतात पोटभर आशीर्वाद दिला. पोटभर दिला आशीर्वाद म्हणजे मुठभर, पोटभर, ओंजळभर अशा आपल्याला प्रथा आहेत. तर चिमूट ह्या शब्दाचा अर्थामध्ये खूप आहे. चिमूट ह्याच्यामध्ये भावना प्रचंड आहेत. तुम्ही सुद्धा एकदा चिमुटभर लोकांवर प्रेम करून बघाव. ओंजळभर नका करू, मुठभर पण नका करू, पण चिमुटभर तरी करा. एकदा तरी चिमुटभर काहीतरी गोष्टी करून बघा. आयुष्यामध्ये तुम्हाला भरपूर काही त्यामध्ये समाधान मिळून जातं. म्हणजे एका चिमटीमध्ये जे मिळेल ते ओंजळभर किंवा मुठभर याच्यामध्ये फारसं नाही मिळत. पण चिमुटमध्ये फार भरपूर काही करणं. असं कोणी म्हणत नाही मी चिमुटभर झोपलो, मी मुठभर झोपलो, मी ओंजळभर झोपलो, असं म्हणत नाही. मी गाढ झोपलो. आपल्याकडे अशा प्रथा, काही शब्द आपल्याकडे असे मराठी शब्द खूप छान आहेत. अर्थ, भावार्थ खूप मोठा आहे त्याचा. आपण घेऊ तसा आहे, पण आपल्याकडे तसं पद्धत आता राहिलेली नाही. म्हणजे आपल्याकडे आजकाल इतकं बदलून गेलं आहे सगळं. म्हणजे आता चमचाभर घाल, एक चमच्याने काहीतरी घालता तुम्ही, पण चिमुटभर घालण्याची जी आजीची प्रथा होती, आई, आजी, आणखीन काही, त्यांच्यामध्ये जो गोडवा होता, चिमूट ह्या शब्दामध्ये असणारा गोडवा, हा गोडवा लोक आता हळूहळू विसरायला लागले. आता चमचा आला, मुठभर आली, मापा आली, आणि त्या सगळ्या मापांमध्ये चिमूट हा शब्द विसरायला लागलेला होता. असं कधी कोणी म्हणत नाही की माझ्यावर चुकून चिमुटभर तरी प्रेम करून दाखव, असं म्हणत नाही. म्हणतात ओंजळभर प्रेम कर, ओंजळभर आशीर्वाद दे, चिमुटभर आशीर्वाद दे, असं कधी कोणी म्हणत नाही.
वंदनावर आशीर्वाद दे, मूळवर आशीर्वाद दे, आपल्याला पद्धती खूप चांगल्या, पण चिमूट ह्याच्यामध्ये जी गंमत आहे ना, ती वंदनावर आणि मूळवर मध्ये नाही आहे. हा शब्द जो आहे थेंबे थेंबे तळे साचे आपण असं म्हणतो, तर थेंबा थेंबाने तळं साचलं पाहिजे, गेलं पाहिजे, ते चिमटी चिमटीने ते वाढत गेलं पाहिजे. बघा आपल्याकडे जुन्या बायका ज्या आहेत त्या जुन्या बायका अजूनही ह्या शब्दांचे प्रयोग खूप वेगळ्या अर्थाने चांगल्या अर्थाने करतात. मी अनेक खेडेगावांमध्ये जातो, अनेक खेडेगावातल्या जुन्या म्हाताऱ्या लोकांना मी नेहमी भेटतो, विशेषतः जुन्या लोकांना. नवीन लोकांना त्यातलं काही माहितीच नाही हो, आजकाल इतकं ॲडव्हान्स झालंय सगळं की त्यामुळे सगळे लोक जुनं सगळं विसरूनच गेले. म्हणजे आपल्याकडे मापं होती, मापामध्ये आधुली होती, पायली होती, म्हणजे आपल्याकडे आधुली गेली, पायली गेली, सगळे गेले, म्हणजे शेर गेला. आपल्याला पूर्वी मापटं चिपटं ह्या ज्या शब्द होते ते पण आता गेले, विसरले. काही खेडेगावांमध्ये अजूनही आहेत, पण आता किलो आलं, ग्रॅम आलं, आणि मग मजाच गेली त्याची. आपल्याकडे म्हणतात ना, घरी तुम्ही कोणाच्या घरी गेला तर लोक म्हणायचे एक पायलीवर धान्य त्यांनी मला दिलं, पायलीवर धान्य, पायलीवर म्हणजे केवढं मोठं धान्य दिलं त्यांनी मला पायलीवर. आता एक किलो धान्य दिलं असं म्हणतात, एक किलो म्हणजे काय मजा आहे, त्या शब्दाला अर्थच राहिला नाही हो किलोला, काय मजाच गेली. पण पायलीवर धान्य दिलं, मग म्हणतात ते त्याच्याने मापटं चिपट्या, चिपट्यानी मला त्यांनी घातलं. म्हणजे आपल्याकडे पूर्व आपल्याकडे लोक सकाळी भिक्षा करी यायचे, काही लोक मागायला भिक्षा मागायला यायचे, त्याच्यामध्ये त्याला देण्याची पद्धत आपल्याकडे होती ती मापट्या चिपट्यावर होती, वंदळ्यांनी कधीच दिलं नाही. आपल्याकडे त्याला धान्याची मुबलकता भरपूर होती, खेडेगावामध्ये अजूनही आहे असं. म्हणजे घरात एकवेळ जेवायला त्याला नसेल पण तो मापट्याभर तरी गाव आहे ना, पण येणाऱ्या दारात येणाऱ्या प्रत्येक माणसाला ते मापट्याभर तरी तो देणारच, ही आपल्या पद्धत आहे आजही आहे. पण ही सगळ्या गोष्टी चांगल्या त्या जपायला पाहिजे. आजकाल कोण जपतो? आजकाल किलो, ग्रॅम, 200 ग्रॅम द्या, 50 ग्रॅम द्या, म्हणजे हे असं ऐकलं तरी सुद्धा कधी कधी फार विचित्र वाटतं. बाजारात गेलो आपण तर असं कोणी म्हणतात 1/2 किलो फक्त आम्हाला बटाटे द्या, 1/2 किलो कांदे द्या, ते मजाच गेली हो. आपल्याला पूर्वी कसं होतं, सुपानी, अरे कांदे आणायचेच ना, टोपलीवर कांदे घेऊन ये, बटाटे टोपलीवर आण. आता ते ग्रॅमवर आलं सगळं, आणि त्यातला जो रसाळपणा आहे, चिमूटभर, मूळभर, ओंजळभर, हा जो रसाळपणा आहे ना, हा रसाळपणा हळूहळू नाहीसा होत चाललाय. मंडळी, आयुष्यामध्ये एकदा तरी घरामध्ये जुनी तुमची माणसं असेल त्या जुन्या माणसांनी एकदा बोलतं करा. ते म्हणतात बघा, चिमूटभर मी केलं, चिमूटभर हे केलं, चिमूटभर ते केलं, एका चिमटीमध्ये जी मजा आहे ना, ती किलोग्रॅममध्ये मजा नाही हो. म्हणजे ते ठीक आहे आता करायचं म्हणून आपण ते घेतो, पण चिमटीमध्ये जी मजा आहे, एक चिमूटभर प्रेम करून बघा, चिमूटभर एवढं मोठं होईल, तुम्ही एवढंसं प्रेम चिमूटभर करून बघा. एकदा चिमूटभर तुम्ही तसं राहा, खरी मजा ती. लोक एका खोलीमध्ये 10 जण लोक राहिले, आता 3 BHK 4 BHK मजा गेली, त्यातलं मजा गेली. ते चिमूटभराचं जे प्रेम होतं ना, जे 10 बाय 10 खोलीत होतं, ते आता तुमच्या या मोठ्या बंगल्यांमध्ये चिमूटभर प्रेम राहिलं नाही. आता आलं ओंजळभर प्रेम, ते ओंजळ मावायला तर पाहिजे, निजा आपला हात तरी तसा पाहिजे की त्या ओंजळीमध्ये आपल्याला मावेल. ओंजळ तरी आपली अशी मोठी पाहिजे की ज्यांनी देणाऱ्याने दिलं मला, मला ते सांभाळतं आलं पाहिजे. त्यामध्ये जे असणारं प्रेम आहे, हे प्रेम तुम्हाला ते चिमूटभर का होईना, म्हणजे चिमटीमध्ये जे मिळणार आहे ते ओंजळ आणि पायलीवर पण नाही मिळणार. तर चला मंडळी, आपण एकदा पुन्हा एकदा सगळेजण आपण एकदा चिमूटभर का होईना रोज कशावर तरी प्रेम करूया. माणसांवर करूया, जनावरांवर करूया, अन्नावर करूया, पण चिमूटभर रोज तरी करत जा. देवाला सुद्धा चिमूटभर दिलं तरी चालत आहे, फुलं चिमूटभर वाहिली तरी चालत आहे, ओंजळवर वाहण्यापेक्षा चिमूटभर व्हा. त्या चिमटीवर जी मजा आहे ना, ती बाकी असं कशात नाही. ज्यांनी मला प्रश्न विचारला त्यांना थँक्स, की चिमूटभर या शब्दाचं काय अर्थ असू शकतो, आणि चिमूटभर म्हणजे भरपूर काही आहे. अशा अनेक गोष्टी आहेत या चिमटीमध्ये. तुम्ही म्हणला ना, मी चिमूटभर तुम्हाला मी देऊन बघते, माणसाच्या चेहऱ्याही हसू येते, वेळ बघा, हे हसू विकत नाही येत आहे, ते मुद्दाम नाही करता येत, त्या उत्स्फूर्तून येतं. मुद्दाम हसायचं म्हणलं तर खोटं हसा, आता हास्यकडे आहेत, खोटं खोटं लोक हसतो, काय मिळतं, काहीच मिळत नाही. पण मी जर म्हणलं ना चिमूटभर असा एक शब्द वापरला की त्याच्यामध्ये जो वेळ समोर चालला जो आनंद मिळतो किंवा स्वतःला एक आनंद मिळतो, त्याचे अनुभव पण तुम्ही घेऊन बघा. बघा तुम्हाला काय वाटतं आपल्या चिमटीमध्ये किती ताकद आहे. चला, नमस्कार, भेटूया पुन्हा आपण चिमूटभर.
तोपर्यंत सर्वांना चिमुडीभर नमस्कार. मंडळी, आपण नेहमी बोलत असलेल्या या चिमुटभर शब्दाची ताकद आणि या शब्दाची जादू किती मोठी आहे हे आज आपल्याला काकांनी किती सुंदररित्या समजावून सांगितलं. या शब्दांच्या दुनियेमध्ये जर प्रत्येक शब्दाकडे आपण अभ्यासपूर्वक नजरेनं पाहिलं तर हे शब्द आपल्या जीवनामध्ये कशी भूमिका बजावू शकतात हे आपल्याला लक्षात येतं. जसं की असे दोन शब्द आहेत जे एकमेकांवर अवलंबून आहेत, आशा आणि विश्वास. आणि हे दोन शब्द आपल्या जीवनामध्ये कशी भूमिका बजावतात याबद्दल काकांनी आपल्याला एपिसोडमध्ये समजावून सांगितलं होतं. हा एपिसोड जरूर बघा. तर मंडळी, पुढल्या गुरुवारी काका अजून एक नवीन विषय घेऊन आपल्या भेटीस येणार आहेत. आणि हो, आपलं ओम स्वामी समर्थ साधना केंद्र हे YouTube चॅनल जरूर सबस्क्राईब करा.